पवार साहेबांना आजकाल ठाकरे साहेबांची खूपच चिंता लागली असं आम्हाला वाटतंय. आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की त्यांचं जास्त ऐकल्यामुळंच आज शिवसेनेची विशेषतः उद्धव ठाकरे गटाची ही अवस्था झालेली आहे. काल ग्रामपंचायतीचे निकाल जर पाहिले तर शिवसेना ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालती चौथ्या पाचव्या नंबरवर फेकली गेलेली आहे. त्यामुळं आता उद्धवजी ठाकरे साहेबांनी ह्याचा विचार करायचा आहे, ते कशासाठी बोलतायत, त्याचा त्यांच्या मागं बोलण्याचा उद्देश काय आहे. आणि खरं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हिंदुत्वाचं विचारांचं सोनं लुटण्याचा अधिकार आम्हालाच आहे, कारण केवळ राज्यातल्या सत्तेसाठी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धवजी ठाकरे साहेबांनी नैसर्गिक जी हिंदुत्वाच्या विचारावरती सेना भाजपची युती होती ती सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर त्यांनी अनैसर्गिक अलायन्स केला होता, जो महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मान्य नव्हता. कालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना पाहिली तर आम्ही पहिल्या क्रमांकावर आहे. कालचं ग्रामपंचायत